नमस्कार, मी शुभांगी इंगळे. आपण पाहत आहात वत्स्य गुल्मल आयु. मानवी जीवन प्रवासाचा अंतिम थांबा म्हणजे स्मशान. अत्यंत भयावह वाटणाऱ्या या जागी मृत्यूनंतर प्रत्येकाला जावेच लागते. किंबहुना मानवी जीवनाचे हेच अंतिम सत्यही होय. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जीवनातील वाईट गोष्टींचे दहन केले जाते. परंतु वाशिममध्ये मात्र गत 15 वर्षापासून संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन या सामाजिक संस्थेअंतर्गत स्मशान होलिकोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान या सामाजिक उपक्रमांतर्गत स्मशानातील स्वच्छता करून होळीमध्ये गुटखा, सिगारेट, तंबाखू आदी व्यसनांची होळी पेटवल्या गेली. पाहुयात हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुशील उमजानी, अध्यक्ष संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन वाशिम. आज आम्ही वाशिमच्या या स्मशान भूमीमध्ये इथे आलेलो आहोत, मोक्षधाममध्ये. या ठिकाणी आम्ही गेल्या 15 वर्षापासून येथे आम्ही होलिकोत्सव हा उपक्रम येथे आम्ही राबवत असतो. या ठिकाणी आम्ही दरवर्षी गुटखा, बिडी, सिगारेट, तंबाखू, देशी विदेशी दारू, प्लास्टिक पन्न्या, गांजर गवत याची होळी आम्ही दरवर्षी करत असतो. यंदा हे आमचं 16वं वर्ष या उपक्रमाचं, आणि या माध्यमातून आम्ही राज्यभर सर्वत्र हा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी गुटखा, बिडी, सिगारेट, तंबाखू हे जे काही व्यसन आहेत त्याच्यापासून आपण सगळ्यांनी दूर राहावं, आणि इतरांनासुद्धा या बाबतीत आपण प्रेरित करावं की आपण सगळ्यांनी व्यसनांपासून दूर राहायचं आहे. धन्यवाद.